मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील वातावरणात उष्मा वाढल्याने थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येत होता त्यामुळे थंडीच्या कडाक्यापासून सुटका झाल्याची चर्चा सुरू झाली होती कारण डिसेंबरच्या वड्यापासून नाशिककर थंडीच्या तीव्रतेचा सामना करत होते मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होईल अशी आशा नागरिक बाळगून होते मात्र शहरात अचानक पुन्हा थंड वारी वेगाने वाहू लागल्याने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना बोचरी थंडी अनुभवायस मिळते बुधवारी सायंकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन पूर्णतः विरुद्ध स्थिती निर्माण झाली कमाल तापमानाचा पारा पूर्णांक दोन अंशावर तर किमान तापमानाचा पारा चार तेरा दोन अंशावर घसरला त्यामुळे थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे त्यामुळे दोन दिवसांमध्ये शहराच्या वातावरणात अचानकपणे कमालीचा बदल झाल्याने नागरिकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष पोलीस न्यूज नाशिक